शाळा पूर्व तयारी अंतर्गत शाळेतले पहिले पाऊल या कृती पुस्तिकेमधील पुढील आपली कृती आहे बडबड गीते यापूर्वी आपण यावरील दोन गीते पाहिलेली आहेत विद्यार्थ्यांना गाऊन त्यांच्याकडून वधवून सुद्धा घेतलेली आहेत त्यानंतर असलेली पुढील गीते करंगळी मरंगळी करंगळी मरंगळी मधले बोट चाफेकळी अंगठा तळहात मुळहात कोपरखांदा गळागुटी मानगुटी हनुवटी पुऱ्या दाताचे डब्या देवाचा पाट, वर चिमण्यांचा या बडबड गीतामधून विद्यार्थ्यांना शरीराचे अवयव हे प्रत्यक्ष दाखवून हे गीत जर गाऊन दाखवलं तर निश्चित त्यांना त्या त्या अवयवाचे नाव माहीत होणार आहे आणि ते गीत बालमनाला आनंददायी असणार आहे आई मला छोटीशी बंदूक देना आई मला छोटीशी बंदूक देना बंदूक घेईन शिपाई होईन आयटीत चालेन एकदम तीन आई मला छोटीशी मोटार देना मोटार घेईन ड्रायव्हर होईन गावाला जाईन पम पम पा हे गीत त्यांना निश्चित चालीवर गाऊन दाखवल्यानंतर या बालमित्रांना नक्कीच शिपाई आणि ड्रायव्हर होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही पुढील बडबड गीत पाहूयात माकड आणि पापड एक होते माकड त्याने आणले पापड माकड चढले झाडावर पापड पडले जमिनीवर झाड होते वाकडे तिकडे पापडाचे झाले तुकडे 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 पडले जिकडे तिकडे माकड धावे इकडे तिकडे नाचतो डोंबारी ढमा ढमा ढोल ग झनन झनन झांजरी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी तारेवर नाच तो, 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 तारे तो कोलांट्या मारतो पैसा पैसा मागतो डोंबारी नाचतो उद्याच्या पोटाची काळजी कशाला आभाळ पांगरुना दगड उशाला घाम कसा गाळी तो हा डोंबारी नाचतो ढमा ढमा ढोल ग झनन झनन झांजरी नाचतो डोंबारी ग नाचतो डोंबारी पहा अतिशय सुंदर आणि ही जर बडबड गीते आपण मुलांना कृतीयुक्त गाऊन दाखवली त्यांच्याकडून म्हणून घेतली तर निश्चित त्यांना या ज्या काही कृती आहेत ह्या आनंददायी होणार आहेत आणि विद्यार्थी हे शाळापूर्व तयारी अतिशय उत्तम प्रतिसाद देऊन त्यांची तयारी पहिली वर्गात येण्यासाठी छानच असणार आहे